दंडोत प्रणाम. श्री क्षेत्र फलटण भाग 2 मध्ये मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी सर्वांचे मनापासून स्वागत करतो. भाग 1 मध्ये आपण श्री क्षेत्र फलटण येथे जाण्याचा मार्ग, एकूण स्थाने, एकूण रंगशिळाची थोडक्यात माहिती व श्री चक्रपाणी प्रभूंचे श्री आबासाहेब मंदिर, रंगशिळा मंदिर, त्याचप्रमाणे कासार विहीर इत्यादी आपण पाहिलेली आहे. तिथे लीळा देखील आपण श्रवण केलेली आहे. भाग 2 मध्ये श्री चक्रपाणी प्रभूंचे जन्मस्थान, श्री बाबासाहेब मंदिर म्हणजेच श्रीकृष्ण मंदिर, 3 अवतारांचा संबंध असणारे सर्व तीर्थ म्हणजेच पान पेखणे व तेथील लीळा देखील आपण संत महंताकडून श्रवण करणार आहोत. त्याचप्रमाणे मलठण येथील पुरातन मंदिरातील स्थाने, शिंपी गल्लीतील रंगशिळाही आपण वंदन करणार आहोत. तर चला मग श्री क्षेत्र फलटण येथील भाग 2 मधील स्थाने वंदन करूया. दंडवत प्रणाम. प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सत्रामध्ये आज श्री क्षेत्र फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील स्थानावरती मी पुन्हा 3 वर्षानंतर आलेलो आहे. या स्थानाचा व्हिडिओ देखील चांगल्या पद्धतीने बनवलेला होता आणि तो मागच्या चॅनलमध्ये असल्यामुळे तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे. म्हणून मला एक एक स्थानासाठी पुन्हा पुन्हा काही स्थानावर यावं लागत आहे. सर्व सद्भक्तांनो, फलटण या शहराला कसं यायचं ते मागच्या 1 नंबरच्या भागामध्ये दिलेलं आहे. येथील दुसऱ्या भागामध्ये आपण श्री क्षेत्र फलटण शहराची थोडीशी माहिती, फलटण नाव कसं पडलं, श्री चक्रपाणी प्रभूंचं जे जन्मस्थान आहे ते, त्याच्यानंतर श्रीकृष्ण मंदिर म्हणजेच बाबासाहेब मंदिर येथीलही स्थानाची आपण माहिती संत महंताकडून आपण श्रवण करणार आहोत. दंडवत प्रणाम. श्री क्षेत्र फलटण येथील स्थानांची माहिती. बाणगंगा नदीच्या तीरावर वसलेले आणि ऐतिहासिक व प्राचीन परंपरेने नटलेले फलटण हे एक वैभवशाली शहर आहे. त्रेतयुगामध्ये फलस्त ऋषींचे वास्तव्य या नगरीत होते, त्यावरून फलस्थान, फलेठान व पुढे फलटण हे नाव त्यास प्राप्त झाले. आदो श्री फलठानी निजरूप धरुणी क्रीडला चौकदानी, तेथून चक्रपाणी विचरित धरणी, तीर्थमालिका एकांकरंभ 3. धर्म संस्था फनार्थाय संभवामी युगे युगे, या भगवत दुक्तीनुसार पूर्ण परब्रह्म परमेश्वर प्रत्येक युगात अवतार धारण करून मानव जीवांना ज्ञान प्रेम भक्ती देऊन त्यांच्या उद्धरणाचे कार्य करीत असतात. या कलियुगात त्या परमेश्वराने शकाच्या 11व्या शतकात फलटण येथे श्री चक्रपाणी नामे अवतार धारण करून जीवांच्या उद्धरण कार्यास प्रारंभ केला. श्री चक्रपाणी प्रभूंचे फलटण मध्ये सुमारे 37 वर्ष वास्तव्य होते. त्यानंतर येथून ते माहूरला गेले. त्यांच्या अगाध अगम्य अघटित लीलेने, पदस्पर्शाने आणि विहाराने फलटण व फलटणचा सर्व परिसर परमपवित्र झालेला आहे. त्याचप्रमाणे त्रेतयुगात श्री दत्तात्रेय प्रभू, द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण या परमेश्वरी अवतारांचाही संबंध फलटण नगरीशी आलेला आहे. म्हणून फलटणचे महत्व हे वाराणसीहूनही आगळे वेगळे आहे. आज हे शहर महानुभावांची दक्षिण काशी म्हणून अखिल विश्वात ओळखली जाते. श्री चक्रपाणी प्रभूंच्या प्रदीर्घ वास्तव्याने पावन झालेली शेकडो स्थाने फलटण व फलटणच्या परिसरात होती. त्यातील बहुतांशी स्थाने काल ओघात दृष्टीआड झालेली आहेत. आज फक्त जन्मस्थान मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, श्री चक्रपाणी मंदिर, श्री रंगशिळा मंदिर, श्री दत्त मंदिर येथील स्थाने उपलब्ध आहेत. त्यातील आपण काही स्थाने आपण वंदन करत आहोत. स्थान क्रमांक 1, श्री चक्रपाणी प्रभूंचे जन्मस्थान. हे स्थान फलटण शहराच्या पश्चिम विभागी शुक्रवार पेठेत बाणगंगा नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. हे देऊळ जन्मस्थान मंदिर तथा अवस्थान मंदिर या नावाने ओळखले जाते. प्राचीन काळी येथे जनक नायकांचा वाडा होता. त्यावेळी या विभागास ब्रह्मपुरी हे नाव होते.
या स्थानाची लीला। या ठिकाणी परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी प्रभू यांचा जन्म शके 1043 मध्ये आश्विन वद्य नवमीस गुरुवारी पहाटेच्या वेळी कऱ्हाडे ब्राह्मणाच्या कुळात झाला। त्यांच्या आईचे नाव जनका ईसा व वडिलांचे नाव जनक नायक। त्यांच्या मातोश्री जनका ईसाया यांनी याच ठिकाणी श्री चक्रपाणी प्रभूंचे त्यांच्या जन्मानंतर एक वर्ष संगोपन केले। तसेच वयाच्या 12 वर्षापासून 37 वर्षापर्यंत त्यांचे याच ठिकाणी वास्तव्य होते। श्री चक्रपाणी प्रभू चरित्र लीळा 9 फलटण स्थानपोथी। हे ठाम फलटणचं आहे। फलटण हे मानगावाची काशी आहे, काशी आहे, दक्षिण काशी। कलियोग, कलियोगात काय झालं, फलटण नगरीची लोक द्वारकेला गेली होती पवा घेऊन। तेव्हा फलटणला शास्त्र जाणणारा न्यायाधीश कोणी नव्हता, म्हणून द्वारकेवरी द्वारकेवर म्हणून ब्राह्मण आणला। ते इथं आले, इथं त्यांना मी वाडं बिडं बक्षीस दिलट जमीन दिलती, त्यांना 7 झाले। आता 7 झाले, 7 एक जनक नायक म्हणजे जनक हा थोडला मुलगा। तेव्हा त्यांचं लग्न चाकणच्या ब्राह्मणाशी झालं, पुण्यतिथलं चाकण। त्यांना जनकाही समजली पत्नी होती। कित्येक दिवस त्यांना मुलं नव्हतं। तेव्हा जनकराजाचं मत नव्हतं लग्न करायचं, पण जनकाईसा म्हणायचे तुमचा वंश उडवा नको, तुम्ही लग्न करा। नाही भाई, नाही भाई करत रमबाईसा त्यांची बहीण, जनकाईसाची बहीण केली, तरी म्हणून नाही। मग सासरच्या माणसानं 100% म्हणून नवस केला चाकणच्या देवीला, आणि तापीपूर्ण दिला माहेरच्या माणसानं 1000% सोमटून नमस्कार। त्या कारणाने मग जनकाईसाला मला म्हणे रंभाईसाला म्हणण्याऐवजी जनकाईसाला झाला, पण रंभाईसा रुसली म्हणजे मला मुलासाठी काय हरकत नाही, दोन्ही पत्नी प्रेमसारखं असल्यामुळे काय हरकत नाही म्हणे। 1 झाल्यानंतर हेच मुलगा तुम तुझाच म्हणे। मी ते रंभाईसा आबाईसा मंदिरात राहिले त्या वाड्यात। मग इकडं आलं की जनकाईसं म्हणायचे आला माझा बाबा, तिकडे गेलं की तिथं म्हणायची आला माझा आबा, म्हणजे ती रंबाईसाचा वाडा, ते आबासाहेब आणि ही बाबासाहेब। सर्वांना दंडवत प्रणाम। अनेक संत महंत तपस्विनी या ठिकाणी बसलेले आहेत, सर्वांना दंडवत प्रणाम।
मी श्री क्षेत्र फलटण येथील श्री चक्रपाणी प्रभू महाराजांच्या जन्मस्थानावरती आलेलो आहे आणि परमेश्वराला हीच विनंती करत आहे. देवा, प्रत्येक स्थानावर मी हीच विनंती करत आहे, मलाही अनुसरणाचा योग घडवून आणावा हीच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे. श्री चक्रपाणी प्रभू की जय. दंडवतपणे. श्री क्षेत्र फलटण येथील श्री चक्रपाणी प्रभूंचं जे काही जन्मस्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. समोर हे सुसज्ज असे नक्षीकाम केलेले आहे, छोटे छोटे वृक्ष आहेत. या ठिकाणी श्रीकृष्णाची मूर्ती आहे. प्रणाम. दंडवत प्रणाम. आपण श्री चक्रपाणी प्रभूंचं जन्मस्थान वंदन केलेलं आहे, आबासाहेब मंदिर देखील वंदन केलेलं आहे. आता आपण बाबासाहेब जे मंदिर आहे त्या स्थानाकडे आपण चाललेलो आहोत. हे बाबासाहेब मंदिर ना, हा श्रीकृष्ण मंदिर पण म्हणतात. बापरे, अतिशय सुंदर बांधलेले आहेत. वा वा वा. श्रीकृष्ण मंदिरातील स्थाने श्रीकृष्ण मंदिर जन्मस्थान मंदिराच्या ईशान्येस बाणगंगा नदीच्या काठावर पूर्वाभिमुख आहे. हे मंदिर बाबासाहेब मंदिर या नावाने ओळखले जाते. श्री कृष्ण मंदिर फलटण या ठिकाणी लिहिलंय श्रीकृष्ण मंदिर. आपण या पायऱ्याने सध्या खाली जात आहोत. गार हवा सुटलेली आहे. हो 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 हो. Thank you.
परमेश्वरा मला देखील अनुसरणाचा योग घडून आणावा हीच या स्थानाप्रती मी प्रार्थना करतो. मी श्री क्षेत्र फलटण येथील जे श्रीकृष्ण मंदिर आहे या ठिकाणी आलोय. परमेश्वराला या ठिकाणी वंदन केलेलं आहे. स्थान क्रमांक 2 गाभाऱ्यातील स्थान. हे स्थान श्रीकृष्ण मंदिरात पूर्वाभिमुख गाभाऱ्यात आहे. या स्थानाची लीळा धवळा नगरीच्या सिंघण राजाने या गाभाऱ्यात श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना केली होती. श्री चक्रपाणी प्रभू दररोज सकाळी बाणगंगा नदीवर स्नान करून आल्यावर येथील श्रीकृष्ण मूर्तीस फुले वाहत असत. ती मूर्ती सध्या या गाभाऱ्यात नाही, काळाच्या ओघात गेली असावी. हा गाभारा श्री चक्रपाणी प्रभूंच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेला असून संपूर्ण नमस्कारी आहे. म्हणून बाहेर उभे राहूनच नमस्कार करावा. तसेच या गाभाऱ्याच्या दारसंका व उंबरा नमस्कारी आहे. श्री चक्रपाणी प्रभू चरित्र लीळा 7 व 18. स्थान क्रमांक 3 पटीशाळेवरील आसनस्थान. हे स्थान गाभाऱ्याच्या पूर्व बाजूस उत्तर दक्षिण पूर्वाभिमुख पटीशाळेत 2 खांबामध्ये आहे. या स्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूचे खांब नमस्कारी आहे. या स्थानाची लीळा श्री चक्रपाणी प्रभू दररोज दुपारच्या वेळेस ओट्यावर बसून गावातील महाजन मंडळींना शास्त्रार्थ निरूपण करीत असत आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान करीत असत. स्थान क्रमांक 4 पान पेखणे सर्व तीर्थ. हे तीर्थ पटीशाळेवरील आसन स्थानाच्या पूर्व बाजूस आहे. या स्थानाची लीळा त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी या उदकामध्ये श्रीचरण प्रक्षालन केले म्हणून या तीर्थास सर्व तीर्थ असे म्हणतात. दत्तात्रय पांडकर जे सांगलीहून आलेले आहेत पण सध्या फलटणच्या स्थानावर आहेत. दादा कसं वाटलं तुम्हाला आज? खूप आनंद झाला. मी तुमची मोबाईलवरती कार्यक्रम बघतो, युट्यूब चॅनल स्थान दर्शनांचे. धन्यवाद. पान पेखणे येथील लीळा क्रमांक 2 विराट राजाची मुलगी उत्तराईच्या विवाहासाठी भगवान श्रीकृष्ण सुभद्रा व अभिमन्यू यांना आपल्या बरोबर विराट नगरीला घेऊन जात असताना त्यांचा या ठिकाणी एक रात्र मुक्काम झाला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी या तीर्थामध्ये श्रीकर प्रक्षालन केले. 3 श्री चक्रपाणी प्रभू दररोज सकाळी श्रीकृष्ण मंदिरातून बाहेर जाताना पान पेखणे अवलोकन करीत असत आणि पर्वाच्या प्रसंगी पान पेखण्यामध्ये स्नान करीत असत. श्री क्षेत्र फलटण येथील जे श्रीकृष्ण मंदिर आहे, बाबासाहेब मंदिर आहे, या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मध्ये जे पान पेखणे आहे यावरती मी आलोय आणि इथूनच आपल्याला हा मंदिराचा जो काही परिसर आहे ते आपल्याला मी दाखवत आहे. अशा प्रकारे त्रेत द्वापार कली या 3 युगात अनुक्रमे श्री दत्तात्रय प्रभू श्री भगवान श्रीकृष्ण श्री चक्रपाणी प्रभू या 3 अवतारांचा पान पेखण्यास संबंध आलेला आहे. या तीर्थामुळे धवळा नगरीच्या शिंगण राजाची सर्वांगी असलेली कोडाची व्यथा दूर झाली. आजही या तीर्थामुळे कुष्ठ कोड यासारखे असाध्य रोग पूर्णपणे बरे होतात.
बाबा दंडवत प्रणाम. हे स्थान कोणतं आहे आणि या स्थानाची माहिती आम्हाला द्यावी. हे थान फलटणचं आहे. फलटण हे महानुभावाची काशी आहे. महानुभावांची काशी दक्षिण काशी आहे. दक्षिण काशी. तेव्हा इथं प्रथम दत्तात्रय प्रभूचा संबंध झाला. तो कसा झाला? ज्या वेळेला रावणाने सीता नेली 6 महिने, तेव्हा हनुमंताने परत आणली. परत आणल्यानंतर अयोध्येमध्ये राहावं लागली ती. नंतर काही दिवसांनी एका पर्यटाची पत्नी माहेरला गेली ती. तर तीर्थयोगामध्ये असं नियम होता की स्त्री एक दिवस मुक्कामाला जाईल तर परत घरात घ्यायची नाही. तेव्हा ती पाऊस आला. पाऊस आल्यानंतर नदीला पूर आला. पूर आला तिचा पुरात मालेकडे येता येत नव्हते. तेव्हा एक दिवसाचा तिकडे मुक्काम तिथं झाला. झाल्या दुसऱ्या दिवशी जोडीदार म्हणतो दुसरा नदीला धुणं धुत असताना तर जोडीदार म्हणतो अरे तुझी बायको रात्री मुक्काम. म्हणलं मी काय रामासारखा पागल आहे का? रामाने म्हणला सीता 6 महिने नेलेली घेतली घरात. ते रामाच्या सेवकाने ऐकलं. सेवकाने रामाला सांगितलं की तुमची कुचंबळा होते नगरीमध्ये सीतेबद्दल. तेव्हा रामाने सीतेला लक्ष्मण त्यांच्या आज्ञा पाळत होता रामाची थोरला भाव. तेव्हा लक्ष्मणाला सांगितलं की हिला वनात नेऊन छेद. तेव्हा रथ झोपून लक्ष्मणाने रथात घालून डोंगरात मेले वनात. तेव्हा तिथं राम लक्ष्मणाने असा विचार केला की सीतेचं पातक रामाला लागल. तेव्हा त्यावेळेला सीता गरोदर होती. आत पोटातल्या गर्भातल्या बाळकाचं पातक मला लागल म्हणून त्यांनी काय केलं, सीतेला उन्हाळा दिवस होता, सीतेला जरा ताण लागली होती, तेव्हा वेळेवर पाणी आणाय गेला तोपर्यंत सीतेची झोप लागली. माघाऱ्याला त्याने विचार केला पाप लागेल म्हणून त्याने काय केला, उशालाही दुरून ठेवला म्हणून जागे झाल्या पायथ्याला एक ठेवला जागे झाल्या पिल म्हणून. मग नंतर तिची झोप झाल्यानंतर ती उठली आणि आरोग्य लोक दिले असं. तेव्हा उशाचा दुरून लावणला मानपूरचा तो मानगंगा मान तालुक्यात मानगंगा इथं तातापाचा डोंगर आहे तिथं. तेव्हा ती पायापूरचा दुरून मानगंगा ही नदीच्या काठी. तेव्हा जागी झाल्यावर लक्ष्मण दिशांतामध्ये आक्रोश करायला लागले. आक्रोश करायला लागल्यावर तिथे एक तात ऋषी होता, अन्न ऋषी होता तात. तो आवाजाच्या दिशेने तिथं आला. तात ऋषी तिथं आला. अहोली म्हणजे का रडता? मी तिनं घडलेला प्रक्रम हकीकत सांगितले. म्हणजे भाऊजीने मला इथं सोडून दिलं. मी काय हरकत नाही म्हणली, मीच तुझा सांभाळ करील. अहोली तुम्ही ऋषी, मी गरोदर आहे, माझ्या पोटात बाळ आहे, काय हरकत नाही म्हणली. पहिल्या बाळात पण वडिलाकडं असतं. नंतर त्या ऋषीनं आपलं तिला सांभाळलं, प्रस्तुत झाली, बाळ सांभाळलं. काही दिवसानं ती बाळ 6 महिना झाल्यानंतर बाळ ती धुणं धुवायला ओवळं गेली. तेव्हा माकडीन पोटाला पिल्लू घेऊन उडे मारत होती या झाडावर त्या झाडावर. तेव्हा सीतेच्या मनात असं वाटलं की हे जर पडले बिडलं तर. मग ते माकडीनं ऐकलं. माकडी म्हणले आहे माझं तर माझ्यापाशी आहे पण तुझं तुझ्यापाशी आहे का? मग तिनं ती तसं दुरं ठेवलं आणि गेली आश्रमला ऋषीच्या. तेव्हा आंध ऋषीनं काय केलं होतं, ती बाळ रडत होतं, ती झोका देऊन झोका देऊन झोपवलं होतं आणि ऋषी झोपली होती. तेव्हा सीता उठून गेली, ती बाळ तपल्या संग घेऊन आली. ऋषीला काही माहीत नाही. ऋषी जागा झाला. ऋषीनं पाण्यात त्या झोळीत बघितलं तर बाळ नाही. आता म्हणे सीतेला दुसरं दुःख झालं पुन्हा, सीता आक्रोश करेल म्हणून त्यांनी काय केलं, संजीवन मंत्र आणून
ओवरवरनं लवळ आणला, संजीवनी मंत्राने लव केला. बिनवापाचं चार चौघात गोष्ट बोलावी खरी, बिनवापाचा पुत्र आई नव्हती घरी. तेव्हा ते लव तयार केला. सीता आली म्हणजे काय फरक म्हणजे तो आक्रोश करची म्हणून हे केलं. संजीवनी मंत्राने लव तयार केला. ही दोन्ही मुलं संभाळ म्हणजे तुझी. काय झालं, क्षत्रियाचं ज्ञान दिलं त्यांना. क्षत्रियाची मुलं होती ना रामाची. मग त्यावेळेला पृथ्वी तळावर रामासारखा राज्य नव्हता. तेव्हा त्यांनी काय केलं होता, आसुमिक सोडला होता आग्रपूजाचं आकर्षण. तो जो आडी त्याच्याबरोबर लढाई करायचा राम. तेव्हा ह्या दोन्ही पोरांनी क्षत्रियाचं ज्ञान दिल्यामुळं ह्या दोन्ही पोरांनी अडवला. मग राम तिथे गेला म्हणजे राम ऐकतो का, ही पोरच. राम जिंकला. मी म्हणले आमचा बाप असता तर. म्हणजे बाप कोण, राम. आई कोण, सीता. सीता जिवंत आहे ही पत. असं रामाला कळल्यानंतर त्याला पश्चाताप झाला की मला वाचक पातला. तेव्हा इथं फलस्तऋषी होती. फलस्तऋषी, फलस्तऋषीवरून हे फलटण नाव पडलं. फलस्तऋषी होती तेव्हा फलस्तऋषीकडे आली ती. म्हणजे असं असं मला पातक घडलेले, यातून मला मुक्त करा. म्हणजे मी ऋषी आहे. म्हणजे दत्तात्रय प्रभू सह्याद्रीला निद्रा, काशीला स्नान, कोल्हापूरला भिक्षा आणि पंचाळेश्वरी भोजन, मी त्यांना शरण जा. मग राम इथे शरण गेले. म्हणून दत्तात्रय प्रभूंनी रामाने हा किती सांगितलं, दत्तात्रय प्रभूंनी इथं बाण मारायला लावला रामाला. आणि दत्तात्रय प्रभूंनी त्यात चरण परिश केला. म्हणजे उदक उकळी देत निघाल्यावर बाण मारल्यावर चरण परिश केल्यानंतर पवित्र झालं आणि त्यात आंघोळ केली रामाने. तेव्हा तो त्या पातकातनं मुक्त झाला. अशी ही लढाई पडली. पान फेकली. द्वापरयुगात ज्या वेळेला पांडवांना 14 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, ते विराट राजेच्या, आता हे थोडक्यात म्हणते म्हणून थोडक्यात सांगतो तुम्हाला, विराट राजेच्या घरी म्हणजे 1 वर्ष अज्ञात म्हणजे नजर नाही पडायचं. तेव्हा साड्या नेसून विराट राजेच्या घरी ती काम करत होती. कोणी स्वयंपाकाचं काम करायचं, कोणी गायनचं काम करायचं, कोणी कशाचं करायचं, असं करत करत एक काळी त्या राजावर दुसऱ्या राजेश्वर आले. तेव्हा राजाला काय आदर नव्हता, ते राजा विडा उचलत नव्हता. मग अर्जुनाने विडा उचलला म्हणजे मग काय हरकत नाही म्हणजे आम्ही. अर्जुनाने ती राज्य जिंकलं म्हणजे ती पार्टी जिंकली. नंतर मग भीम जो होता तो त्यांच्या मुलीला विराट राजाची मुलगी उत्तरा तिला गायन शिकवत होता. मग ती सगळं झाल्यानंतर अर्जुन विराट राजा म्हणला माझ्या मुलीचं लग्न करायचं. तर म्हणजे वर कसा पाहिजे, म्हणजे अर्जुनासारखा. म्हणजे अर्जुनाचं 2 लग्न झाली ती. म्हणजे त्यांचा मुलगा आहे म्हणजे अर्जुनासारखा. म्हणून अभिमन्याला द्यायचे ठरले. तेव्हा अभिमन्याच्या कुरुक्षेत्रावर जाताना, वराड घेऊन जाताना, लकाटा घेऊन जाताना एक दिवसाचा श्रीकृष्णाचा मुक्काम आज जात नाही आपण तिथं इथं मुक्काम. हां, आणि ह्यात सुद्धा हात पाय दुखलेले आहेत, परिचय झालेला आहे त्यांचा. एक दिवसाचा मुक्काम झाले. 2 तीर्थ दोपार. आता कलियुग. कलियुगात काय झालं, फलटण नगरीची लोक द्वारकेला गेली होती पवा घेऊन. तेव्हा फलटणला शास्त्र जाणणारा न्यायाधीश कोणी नव्हता, म्हणून द्वारकेवरी द्वारकेवर म्हणून ब्राह्मण आणला. म्हणजे तुला 7 मुलं झाले. आता 7 मुलं झाले, 7 मुलं एक जनक नायक म्हणजे जनक हा थोडला मुलगा. तेव्हा त्यांचं लग्न चाकणच्या ब्राह्मणाशी झालं, पुणे तिथलं चाकण. त्यांना जनकाही समजली पत्नी होती. ते कित्येक दिवस त्यांना मुलं नव्हतं. तेव्हा जनक राजाचं मत नव्हतं लग्न करायचं, पण जनकाही सांगायचे तुमचा वंश एवढा आला को तुम्ही लग्न करा. नाही भाई, नाही भाई करत रंभाईसा त्यांची बहीण, जनकाईसाची बहीण केली. तरी मुलं नाही, म्हणून
सासरच्या माणसानं 100% 100% म्हणून नवस केला चाकणच्या देवीला, आणि तापीपूर नदीला माहेरच्या माणसानं 1000% नवस केला. रंभाईसाला म्हणण्याऐवजी जनकाईसाला झाला, रंभाईसा रुसली म्हणजे मला मुलासाठी केलं, काही हरकत नाही, दोन्ही पत्नी प्रेमसारखं असल्यामुळे काय हरकत नाही म्हणून एक वर्ष झाल्यानंतर हेच मुलगा तू तुझाच म्हणे. मी ते रंभाईसा आबाईसा मंदिरात राहिले त्या वाड्यात. मग इकडं आलं की जनकाईसा म्हणायचे आला माझा बाबा, तिकडे गेलं की तिथं म्हणायचे आला माझा आबा, म्हणजे ते रंभाईसाचा वाडा ते आबासाहेब आणि ही बाबासाहेब. ही बाहेरचा वाट्टा तिथं ब्राह्मणाच्या मुलांना वेद अभ्यास शिकवायचे, गोदबाद्यापासून पिढेपासून लोकांना वाचवायचे या वाट्यावर. बाहेरचा वाट्टा आहे ना चक्रपाणीचा वाट्टा, तसं सांगायला या नाही. कोणत्या स्थानाला चाललो आहे आपण? मलटणचं. ओके. आपण नाव दत्त मंदिर. दत्त मंदिर मलटणचं आपण या ठिकाणी चाललेलो आहोत.